सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गांधी चौक आणि आठवडे बाजारातील रस्त्यावर नगर परिषदेमार्फत अंडरग्राउंड गटारींचे काम सुरू आहे। तर गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दबाई न झाल्याने आज जामनेर डेली सर्व्हिस करणारा 407 हा रस्त्यात फसल्यामुळे शेजारी उभी असलेली मारुती ओमनी दाबल्या गेल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता। संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरत आपला संताप व्यक्त केला आहे। हे जामनेरचा मेन रोड आहे, ही आठवडा बाजार आहे। त्याचे काही धंदेवाले गाड्यावाले आता येते येते विनंती करते आम्ही इतकं अच्छेचं मना करतो। पुढे गावचा बनव, पहिले इस्तू बनव, पुढे गावचा बापे बनव, बाकी पहिला इस्तू बना करतो अच्छेवाला। दुसरी बार गाडी भरली, पहिली बार नाही दुसरी बार आहे। विनंती करते तुम्हाला हात जोड के की जो भी नगरपालिकावाले जो भी जिसकी भी अंडर में काम चलता है उसको बोलो कि ये काम अच्छे से हमारे घर कर दे दो। पूरे पूरे शहर का मेन रोड है, शहर का मेन मार्केट है। दबने वाले ने तो क्या गाड़ी ने फंसी थी, क्या नुकसान हो रहा है? गाड़ी पलटी होने का डर है यार। मट्टी दबा देते थोड़स ऊपर से करते इकट्ठा करा गया तो इसको सही तरह से उसको बंद नहीं करा गया। इसके अंदर पूरा दबा के मट्टी भरना चाहिए, ऊपर से करते थे और इसका काम जल्दी से जल्दी जामनेर की बारामती है। इसको अच्छे से जल्दी बना कर दो। मैं तो यहाँ ऐसे होते रहेगा, सब व्यापारी सब दुकानें सब यही चाहिए। यहाँ से बहुत बड़ा धंधा पानी ऐसे चलते रहता है। ये पूरी सही बात है ना, इधर बताओ ना उनको। ये देखो जरा सा, पूरा चक्का अंदर चढ़ गए।